या देशामध्ये शाळा कोणी सुरू केल्या? कर्मवीर भाऊराव पाटलांनी सुरू केल्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केल्या, महात्मा ज्योतिराव फुलेंनी केल्या. या सगळ्यांनी शाळा सुरू करताना गव्हर्नमेंटने त्यांना अनुदान नाही दिलं, त्यांनी लोकांकडे भीक मागितली. पदवी आणि संदीपांजी जर अशा चांगल्या कामाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे मिळून गेलो तर पैशाला अडचण येणार नाही. इमारतींचं जे पूर्ण करणं आहे ते ताबडतोब ते जिल्हा नियोजन निधीमधून देत आहेत. माझं म्हणणं की ह्या व्यतिरिक्त जो खरं म्हणजे आता आज दिवसभरामध्ये ठिकठिकाणी विषय वाढणार आहे की सरकारवर अवलंबून का राहत आहे? या देशामध्ये शाळा कोणी सुरू केल्या? कर्मवीर भाऊराव पाटलांनी सुरू केल्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केल्या, महात्मा ज्योतिराव फुलेंनी केल्या. या सगळ्यांनी शाळा सुरू करताना गव्हर्नमेंटने त्यांना अनुदान नाही दिलं, त्यांनी लोकांकडे भीक मागितली, शाळा चालवतो मला पैसे द्या. आता त्या काळामध्ये 10 रुपये देणारे होते, 10-10 कोटी रुपये देणारे आहेत व लोक, 10-10 कोटी रुपये देणारे. भाजपचे ज्येष्ठ वाचाळवीर चंद्रकांत दादा पाटील कोल्हापूरकर यांनी आज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतिसूर्य महात्मा फुलेंबाबत जे वक्तव्य केलं की त्यांनी त्या काळात शाळा ह्या भीक मागून सुरू केल्या होत्या. भाजपच्या नेत्यांची काय स्पर्धा लागली का? महापुरुषांची जास्तीत जास्त बदनामी कोण करेल याबद्दल? आपल्याला इतिहासाची जर अक्कल कमी असेल तर बोलू नये हा आमच्या राष्ट्रवादीच्या वतीने या सर्व भाजपच्या लोकांना सल्ला आहे. जेवायला संस्था त्या महापुरुषांनी चालू केल्या आणि लोकांकडे त्यांनी देणगी मागितली, त्याला देणगी म्हणतात, इंग्लिशमध्ये डोनेशन म्हणतात, आणि त्यांच्यासारख्या महान व्यक्तींना तर मागायचीसुद्धा गरज लागली नाही. ते फक्त लोकांच्या सामोरे गेले आणि लोकांनी त्यांना भरभरून त्यांच्या चांगल्या कार्याकरता मदत केली. आपल्या तोंडाला काय जीभ दिले देवानी, तोंड दिले म्हणून आपण वाटेल तसं बोलाल असं निश्चितच नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने चंद्रकांत पाटलांचा मी तीव्र निषेध करतो. अजूनही आपल्याला थोडी तरी जनाची नाही मनाची शिल्लक असेल तर या महाराष्ट्राची आणि या महापुरुषांची माफी मागा आणि तुमच्याबरोबर तुमच्यासारखे जे वाचाळवीर आहेत ह्यांच्या तोंडाला आवर घालण्याकरता काहीतरी तुमच्या पक्षामध्ये नियम बनवा.